बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठवल्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी 1 जानेवारी लांडेवाडी या ठिकाणच्या यात्रेनिमित्त बैलगाड्याच्या शर्यत भरवण्यात आल्या होत्या। मात्र काल रात्री उशिरापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली आणि या बैठकीनंतर या बैलगाडा शर्यतींच्या देण्यात आलेल्या परवानगीला स्थगिती देण्यात आली। मावळ तालुक्यात भरण्यात येणाऱ्या बैलगाडा शर्यती आणि लांडेवाडी या ठिकाणी भरवण्यात येणाऱ्या बैलगाडा शर्यती दोन्हींलाही जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगीला स्थगिती दिली आहे। कोरोना वाढत असल्या कारणाने 50 लोकांची परवानगी प्रत्येक कार्यक्रमाला देण्यात आली आहे आणि ह्या निर्बंधांचं उल्लंघन ह्या बैलगाडा शर्यतीच्या दरम्यान होऊ शकतं असं कारण पुढे करत जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी या बैलगाडा शर्यतींच्या परवानगीला स्थगिती दिली आहे। त्यामुळे लांडेवाडी या ठिकाणी भरवण्यात येणाऱ्या बैलगाडा शर्यती आज होणार नाही। शासनाच्या या निर्णयामुळे शेतकरी व गाडा शौकीन तीव्र संताप व्यक्त करतात। ब्युरो रिपोर्ट, विग्नल टाइम्स, लांडेवाडी। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।